लहान मुलांच्या हातात मोबाईल आणि स्मार्टफोन सर्रासपणे पाहायला मिळतात, मात्र आता हेच मोबाईल आणि स्मार्टफोन्स मुलांसाठी डोकेदुखी ठरतायत। मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रस्ताळेपणा आणि आक्रमकता देखील वाढली आहे। पाहूयात घराघरातल्या समस्येवर प्रकाश टाकणारा हा रिपोर्ट। मुलांच्या हातातला हा मोबाईल आता पालकांसाठी चिंतेचा विषय बनत चाललाय। कोरोना संकटामध्ये ऑनलाइन शिक्षणासाठी वरदान ठरलेला मोबाईल आता शाप ठरू लागलाय। कोरोनाचं संकट आता राहिलेलं नाही, मात्र आता मुलांना लागलेली मोबाईलची सवय हे नवं संकट निर्माण झालंय। मोबाईलच्या नादात मुलांना जेवणाचं देखील भान राहत नाही। मुलांच्या हातातनं मोबाईल काढला तर मुलं आदळआपट करतात। मोबाईल ही आता एक सामाजिक समस्या झाल्याचं वेगवेगळ्या घटनांवरून स्पष्ट होत आहे। मोबाईलचं आमिष दाखवून मध्य प्रदेश मधल्या 12 वर्षांच्या आदिवासी मुलाला बीड मध्ये ऊसतोड करण्यासाठी आणण्यात आलं होतं। इतकंच नव्हे तर मोबाईलमुळे बाल गुन्हेगारी वाढल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलं। मोबाईल हातातून काढा की जेवायला बसत नाही। हातामध्ये कुठलंही खेळणं दिलं की तो लगेच वापस फेकून आणतो। म्हणजे त्याच्यामध्ये आता मी 6 महिन्यापासून पाहतोय की अत्यंत चिडचिडपणा आलेला आहे। मोबाईलमध्ये एवढा मग्न होतो की त्याचं जेवण कधी झालंय, तो काय खातोय हे त्याचं लक्ष कुठेही नसतं। मोबाईलमध्ये जे दिसतं, जे दाखवलं जातं, त्या तसं वागण्याचा मुलं प्रयत्न करतात आणि पालकांचं याच्याकडे दुर्लक्ष असल्यामुळं पालकांना समजत नाही की आपला बालक नेमकं मोबाईलवर काय बघतो आणि तसाच तो वागण्याचा प्रयत्न करतो। त्यातून गंभीर घटना घडतात, लहान बालके विविध अपराध करतात, त्यातून ते विधी संघर्षग्रस्त बालक होतात आणि त्यांचं भविष्य अंधकारमय होते। मोबाईलचं व्यसन आता गांभीर्यानं घेण्याची वेळ आलेली आहे। मोबाईलचा अतिरेक ड्रग्सच्या सेवनासारखा गंभीर प्रकार आहे। परिणामी मोबाईलच्या आहारी गेलेल्यांवर वैद्यकीय उपचार करण्याची गरज निर्माण झाली आहे। ही जी विकृती वाढलेली आहे, ही मला वाटतं कोरोना काळापासून जास्त वाढलेली आहे। याचे शारीरिक मानसिक दृष्ट्या बरेचसे परिणाम हे विद्यार्थ्यावर होताना आजही दिसून येतात। हे कुठेतरी थांबणं खूप गरजेची गोष्ट आहे। डिप्रेशन डिसऑर्डर आहे, एन्झायटी डिसऑर्डर आहे, स्लीप डिसऑर्डर्स आहे, किंवा मोबाईल ॲडिक्शन, मोबाईलचा जास्त परिणाम जे आहे नंतर ते दुसऱ्या व्यसनाकडे वळू शकते। रिवॉर्ड पाथवे जे आहे, जे दारू आणि गांजेमध्ये ॲक्टिवेट होतो मेंदूचा, तेच मोबाईल ॲडिक्शनमध्ये तेच भाग आपला मेंदूचा ॲक्टिवेट होतोय। मुलांना शांत करण्यासाठी काही पालक लहानपणीच मुलांच्या हातात मोबाईल देतात। पालकांची हीच मोठी चूक ठरत असल्याचं आता स्पष्ट झालंय, कारण मुलं लवकरच मोबाईलच्या विश्वात रममाण होतात आणि परिणामी त्यांना मोबाईलच सर्वस्व वाटतो आणि हाच मोबाईल त्यांच्या चिडचिडेपणाचं कारणही ठरतोय। आता मोबाईल पासून मुलांना दूर करायचं कसं हा पालकांसमोरचा खूप मोठा प्रश्न आहे। त्यामुळे एकंदरीतच आपली जी मुलं आहेत हे मोबाईल वापरत असतील हे भूषणावं नाही तर चिंतन करण्याची गोष्ट आहे। कॅमेरॉन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या